उस्मानाबादेत संत गोरोबाकाका साहित्य नगरीत आयोजित 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त गुरुवारी म्हणजेच 9 जानेवारीला संध्याकाळपर्यंत शहरात 150 प्रसिद्ध साहित्यिक दाखल होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो दाखल झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री नाधो महानोर आणि मावळत्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे आज संध्याकाळी दाखल होणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील यांनी दिली. साहित्य संमेलनानिमित्त शहरामध्ये नवा उत्साह जोश निर्माण झालाय. शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक कार्यालयांच्या आणि बंगल्यांच्या संरक्षक भिंती विविध चित्रांनी आणि घोषवाक्यांनी बोलक्या झाल्यात. बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांचे निवास व्यवस्था विविध हॉटेल आणि शासकीय विश्रामगृहामध्ये करण्यात आले. पुणे मुंबई नाशिक येथील वृत्तवाहिन्या आणि माध्यम प्रतिनिधी शहरात दाखल होत आहेत. देशाच्या विविध राज्यांतून 250 पुस्तकांचे स्टॉल्स दाखल झाले आहेत. संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल्सचे साहित्य घेऊन जाण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गोरोबा काकांच्या निवासस्थानाची प्रतिकृती अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानामध्ये होत आहे. या ठिकाणाला संत गोरोबा काका साहित्य नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. 12व्या शतकात संत साहित्यांची निर्मिती करणारे संत गोरोबा काका यांनी संमेलन भरवले होते, त्यामुळे गोरोबा काकांचे नाव या स्थळाला देण्यात आले आहे. या मैदानावर संत गोरोबा काका यांची तात्कालीन निवासाची देखावा तयार करण्याचे काम शेषनाग वाघ आणि त्याचे सहकारी सध्या करत आहेत. उस्मानाबाद शहरात आज म्हणजेच शुक्रवारी 10 तारखेला भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी संत संमेलनस्थळी पोहोचणार आहे. यामध्ये 12 विविध 25 ते 30 पथकांचा समावेश आहे. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीमध्ये ग्रंथ ठेवून मान्यवर आणि पालखीला खांदा ठेवून या दिंडीला प्रारंभ होणार आहे. ग्रंथदिंडीमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील 1500 विद्यार्थी सहभागी झालेत. त्याचबरोबर 8 विविध लेझिम पदके, 4 झांज पदके, 2 वारकरी मंडळाची पदके, 9 सजीव देखावे आणि वेशभूषा पदके, तसेच 1 आदिवासी नृत्य पथक, ओडिसी नृत्य पथक आदींचा सहभाग आहे. चौकाचौकात या ग्रंथदिंडीचे रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे जागोजागी विविध सामाजिक संघटनांकडून अल्पहाराची तसेच पालिकेच्या वतीने पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संमेलनस्थळी अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली. प्रारंभी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ होणार. यावेळी आयोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी साहित्यिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात होत आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, अत्यंत जोरदार अशी तयारी चालू आहे. अत्यंत अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे. तरी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, शाळेतील विद्यार्थी असतील जागजोगे रांगोळी काढत आहेत. सर्व शहरामध्ये अतिशय उत्साही वातावरण आहे. या संमेलनाला भरपूर साहित्यिक येणार आहेत. न्यूज 15 मराठीसाठी सुजित शिंदे उस्मानाबाद.